बांगलादेशात हिंदू महिलांसह सर्व हिंदू बांधवांवर केले जात आहेत अत्याचार. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आंदोलन. भारत सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करून तिथे हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी. भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशवासियांना सरकारनं तात्काळ पाठवावं, परत त्याचबरोबर विशाळगडावर अतिक्रमण केलेल्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी. अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रशासनाविरोधात उभारतील मोठं आंदोलन. अधिकारी कार्यालयात निवेदन ह्या बाबतीत दिलेलं आहे की जे मूळ कारण आहे, आता हे आम्ही इथं जमलोय किंवा महाराष्ट्रभर कोल्हापूरची बदनामी झाली, देशभर झाली, त्याचं मूळ कारण काय आहे, तर तिथं जे अतिक्रमण झालं हे मूळ कारण आहे. आणि अतिक्रमण करणारे गुन्हेगार असतात, त्यांना मदत द्यायचं काम चालू आहे आता प्रशासनाकडनं. हे उलटा कारभार चाललाय, उलट त्यांना परत आणि त्यांचं विस्थापन व्यवस्था करायची गरज येऊन हे चालू आहे, पुनर्वसन करायचा धंदा चालू आहे. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आज समजा आम्ही कुठेतरी अतिक्रमण केलं तर आम्ही गुन्हेगारच ठरतो. या सगळ्या गोष्टीला हे अतिक्रमणधारी हे जबाबदार आहेत. आणि त्यांच्यावर पहिले 137 काहीतरी हे बांधकाम आहेत, बांधकाम जिने बांधलेत त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल व्हावेत. अशा मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आलेलो. त्यांनी एक 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. 10 दिवसानंतर जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही परत आंदोलनाच्या भूमिकेत येणार आहोत. आज या ठिकाणी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. जो बांगलादेशमध्ये प्रकार चालू आहे, या अत्यंत हिंदूंचे फार हाल चालू आहेत. त्या ठिकाणी जर बघितलं आपण टीव्हीच्या माध्यमातून, तर वलीनं लोकांना बसवलेलं आहे, त्या ठिकाणी नमाज पढायला लावा लागलेत, त्यांचं धर्मांतर वाढलंय, रस्त्यावरती मुलींचे बलात्कार व्हायला लागल्यात, अक्षरशः आमच्या व्यापाऱ्यांचे तिथं दागदागिने व्यवसाय लुटले जात आहेत, आणि अक्षरशः आमचा हिंदू रस्त्यावर मरत आहे. तरी सुद्धा आजही भारत सरकार कुठल्याही प्रकारचं ठोस पावलं उभरत नाही, उचलत नाही. म्हणून आपण या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ तिथल्या हिंदूंना सेवा पुरवा आणि तिथं होणाऱ्या हिंदूंच्या वरती अन्याय ताबडतोब थांबवूया, अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही आज निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 14 तारखेला विशाळगडमध्ये घडलेल्या प्रकारासंदर्भात त्या ठिकाणी हिंदूंच्या जवळपास 500 शिवभक्तांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. आम्ही तर म्हणतोय 1000 जणांच्यावर करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. पण त्या ठिकाणी जे व्हिडिओ फिरत आहेत, ज्या व्हॉट्सअपला व्हिडिओ पुरतायत की त्या विशाळगडावरती बायकांच्या हातात सुद्धा कोयते आहेत, तलवारी आहेत, आणि एकतर्फी कारवाई न करता या सगळ्यांच्यावर, ज्या ठिकाणी मुस्लिमांच्या बायका सुद्धा तिथे हत्यार घेऊन उभारलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाला ह्याच्या विरुद्ध उग्र आंदोलनाला जावं लागेल.